नमस्कार, पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. आज मी तुम्हाला मुळ्याच्या पाल्याचा खुडा दाखवणार आहे. कारण बाजारामध्ये मुळा येतो, आपण मुळा आणतो पण मुळा खातो आणि पाला फेकून देतो आणि मुलं नेमकं पाला खात नाही. तर आपल्याला त्याचं जरा वेगळं काहीतरी बनवायचं आहे. खिचडीसोबत किंवा मसालेदार भाजीसोबत मुळ्याच्या पाल्याचा खुडा खूप टेस्टी लागतो आणि कच्चं खाल्लेलं कधीही जीवनसत्व आपल्याला जास्त मिळतं. म्हणून चला मुळ्याच्या पाल्याचा आपण खुडा बनवूया. हा मुळ्याचा पाला घेतलेला आहे, फ्रेश आणि अगदी ताजा पाला आहे. आपल्याला ह्या पाला निवडून घ्यायचा आहे. हा पाला आपण निवडून घेऊया. हा पाला असं निवडायचा आहे. आपल्याला ही मधली जी दांडी आहे किंवा देठ आहे हे काढून घ्यायचं आहे आणि असा सर्व निवडून घ्यायचं आहे. हे पा, आपला पाला निवडून झालेला आहे. तुम्हाला खुडा किती करायचा आहे त्यानुसार तुम्ही घ्यायचा आहे पाला. आणि यात आपल्याला जे किडकी पानं आहेत ती किडकी पानं आपण काढून घेतलेली आहेत. अशा पद्धतीची ती पानं काढून घ्यायची आहे. शक्यतो आपण मुळा खातो आणि पाला फेकून देतो, तर आपल्याला पाल्याचा खुडा करायचा आहे. आता हा पाला आपण पूर्ण कापून घ्यायचा आहे, बारीक चिरून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला त्यात बाकीच्या वस्तू टाकायच्या आहेत. हे पहा, मुळ्याचा पाला आपला कापून झालेला आहे. अगदी बारीक चिरायचा आहे आणि त्यात आपल्याला हा एक टोमॅटो बारीक चिरलेला आहे तो टाकायचा आहे. थोडी शेंगदाण्याची चटणी आहे ही टाकायची आहे आणि अगदी थोडं मीठ टाकायचं आहे. मीठ जास्त टाकायचं नाही कारण तो लगेच खारट होतो. आणि थोडं अगदी किंचित तेल टाकायचं आहे आणि हे सगळं मिक्स करायचं आहे. पहा, आपला मुळ्याच्या पालाचा खुडा तयार आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा, लाईक शेअरही करायला विसरू नका आणि प्लीज कमेंटमध्ये कळवा